नमस्कार। अश्वघोष कलाकृती निर्मित कथा पुष्प या मालिकेत मी राहुल पिंगळे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो। कथा पुष्प, एका लेखकाची एक कथा या उपक्रमांतर्गत आज आम्ही आपल्या समोर सादर करतोय लेखक शंकर पाटील यांनी लिहिलेली कथा धिंड। लेखक शंकर पाटील यांच्या कथा म्हणजे मराठी कथेचं एक लेणं आहे। त्यांच्या ह्या कथा नुसत्या विनोदी नाही तर त्यात सामाजिक जाणीव सुद्धा आहे। त्यांची प्रत्येक कथा विलक्षण पारदर्शी आहे। ग्रामीण मन, ग्रामीण भाषा, ग्रामीण जीवन याचा अत्यंत सुरेख मिला आपल्याला शंकर पाटलांच्या प्रत्येक कथेत जाणवतो। आणि खास करून ग्रामीण विनोद, त्यांची ही विनोदाची शैली जी आपल्याला खळखळवून हसवते तीच आपल्याला अंतर्मुख सुद्धा करते। आणि म्हणूनच आज आम्ही आपल्या समोर सादर करतोय शंकर पाटील यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा धिंड। भर तिन्ही सांजेची वेळ होती, चावडीतही दिवाबत्ती दिसत होती। गाव कामगार पाटील तक्क्याला टेकून बसले होते, शेजारी तलाठीही होते, सनदीही सारे बसूनच होते। आणि एकाएकी भात माऱ्याचा शिरपा धापाटाकीत चावडीत आला। पाटील, खोत गावलाय। खोत गावलाय म्हणजे? वय, दारू पिऊन हाळ झालाय। कोण? राऊ? वय, राऊ खोत। कुठं गावलाय? अहो गावतोय कुठं, घरातच बायको संग धुमडी घालायला लागलाय, हाळ झालाय बघा। हा, धापा टाकत शिरपा उभा राहिला आणि चावडी सारी खडबडून जागी झाली। बसलेले सनदी चटाटा उठून बसले, दप्तर उघडून बसलेले तलाठी ही मान वर करून बघू लागले, माग रेलून बसलेले पाटीलही आपलं बूढ हलवत पुढे झुकले। एक नवा हुरूप आल्यागत झाला। अरे बघा बघा, घेऊन या त्याला। एक तिथे चार सनदी उठले आणि हातात काठ्या घेऊन बाहेर पडले। धोंडीबा जी, काय राहिलाय? खोताचा राऊ दारू पिऊन हाल झालाय, अगोदर दौंडी द्यायला बाहेर पड, पाच सारं गाव गोळा व्हायला पाहिजे। सूट काय साधू? अरे साधीव की काय म्हणावं, राऊ खोताची गाढवावरनं धेंड काढायची आहे। लगोलोक सगळे लोक चावडीवर या, अरे असं म्हण, दुसरं काय? ऐका, राव खोत दारू प्यालाय, त्याची आता गाढवावरनं धिंड काढायची आहे। सगळ्यांनी असेल तसं चावडीवर गोळा व्हावो। कोपऱ्या कोपऱ्यावर उभा राहून तराळ साऱ्या गावातनं गल्ली बोळातनं साधवत सुटला। दवंडी फिरू लागली आणि गाव सारं खडबडून जाग झाली। कोण नुकते रानातनं आले होते, कोण येत होते, कोण धारा काढीत होते, कोण भाकरीची वाट बघत बसले होते, अशा ती दवंडी ऐकायला मिळाली। कुणाला काही सुचेना असं झालं, भाकरी खायची विसरली, धारा पिळायच्या राहिल्या। जो तो चावडीकडे पळत सुटला। दाण 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 माणसं पळत येऊ लागली। पोरांची झुंबड उडाली, आहा म्हणता चावडी पुढे लोकांची जत्रा भरली। गाव सारं गोळा झालं, तोंडाला पाणी सुटलेले लोक मजा बघायला चिबल्या चाटीत उभे राहिले। 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर सगळ्या गावाने मिळून ठराव पास केला होता, कोण दारू पिईल त्याची गाढवावरनं धिंड काढायची, असं सर्वानुमते ठरलं होतं। आणि तेव्हापासून लोक याचीच वाट बघत होते, कोण सापडतो ह्या पाळतीवरच राहिले होते। एकमेकांवर पाळत ठेवून लोक असे वाट बघत होते। आणि अवघ्या 4 दिवसांनीच हा प्रकार घडून आला होता। 15 ऑगस्टला ठराव पास केला होता आणि 20 ऑगस्टला आज राऊ खोत तावडीत सापडला होता। चांगलाच गावला होता, ज्याला त्याला सुरसुरी आली होती, दम निघत नव्हता। हा हा म्हणता लोकांनी जुन्या खेटरांची एक माळ तयार केली। हार छक्काच झाला होता, ज्यानं त्यानं आपला एक एक जोड त्यात ओलाच होता। शिवाय एक नेटकं गाढव आणून तयारही ठेवलं होतं। एकाला 4 मोफत बत्त्या आल्या होत्या। अशी सगळी तयारी पूर्ण झाली होती आणि गाव सारं खोताचीच वाट बघत चावडीवर खोळंबलं होतं।
सरपंच रामभाऊ विभूती चावडीत येऊन बसले होते. तवनाप, मगदूम, धनपाल, शेटे, आबालाल मुजावर आणि गणू तेली ही पंचमंडळी हजर होती. सारा लवाजमा गोळा झाला होता, पण राऊ खोताचाच अजून पत्ता नव्हता. एवढ्यात गोंगाला ऐकायला आला. बसलेली माणसं उठून उभी राहिली. उभी राहिली माणसं माना वळवून वळवून बघू लागली. पोरं पळून खेळू लागली आणि माणसांचा एक लोंढा जवळ आला. चौघा पाच जणांनी खोताला असं धरलं होतं आणि पाच पंचवीस माणसं माग लागली होती. अशा लव्याजम्यासह खोत चावडीवर आला आणि टाळ्यांचा गजर झाला. कुणाचं बोलणं कुणाला ऐकू येईना झालं. तोंडात बोट घालून पोरं शिट्ट्या मारू लागले. आरडाओरडा होऊन सारं गाव दणाणून गेलं. मध्येच गाढव उधळलं आणि ढुंगण उडवून लाथा झाडत साऱ्या पटांगणात आडवं तिडवं पडत सुटलं. अखेर गोंधळ थांबला, दंगा कमी झाला आणि चावडीत मीटिंग सुरू झाली. पटांगणातले लोकही कान देऊन ऐकत राहिले. खोताचा कज्जा चावडीत उभा राहिला. काय खोत, दारू प्यायलास की नाही? तुला गुन्हा कबूल आहे की नाही? म्या दारूला शिवलेलो नाही, शपथ सांगतो. मी घेतलेली नाही. उगा ही नकरनी माझ्यावर आदावत घेऊ नका, हसून जाऊ नका. खरं सांगतो, मी घेतलेली नाही. अर तुझ डोळ सांगतात किर अण्णा, डोळ काय सांगतात गप्पा. आता उत्तरस्तवर गप्प बसावं म्हणतोय राव. आओ, काही चढली आहे का मला? अजून चढली नाही म्हणतोस. अहो, त्याच नाव सुद्धा घेऊ नका, शिवलेला नाही मी त्याला. शिवलेला नाही तर मग दडून का बसला होता? शबास, मी काय दडून बसलो होतो काय? दडला नव्हतास. अरे दडला नव्हता तर माळ्यावर काय करत होतास? माळाव काय करतोय, गडद झोपलो होतो. खाली जागा नव्हती बाबा. आता हे तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू नाहीतर वर झोपू. वय राहू, तिनिसांच कसा गडद झोपला होता का? अहो, झोपायला काय बंदी आहे काय कुणाची? बर ते जाऊ द्या. तू जर दारू घेतली नव्हतीस तर मग घरात बायको संग वाद का घालत होतास? अहो, मला सांगा मग कुणा संग वाद घालायचा? तुमच्या बरोबर. ते नव्हं राहू, वाद घाल का? इतकी धुमडी कशामध्ये घालत होतास म्हणतो? अहो, इतकी घालायची नाही तर किती घालायची हे सांगा. असं म्हणतो मी बी. असं म्हणणाऱ्याला काय? मग असं बोलणाऱ्याला काय? मग दारूला शिवला नाहीस म्हण. म्हण आणि काय? नाहीच की. स्पर्श नाही. नाही 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 म्हणतो तर. अरे मग एवढी कशाला चढली? अरे का त्याच्या संग असा वडा कुठता? तर काय करावं बाबा, त्याला कबूल नाही की? काय कबूल नाही, वास घ्या की त्याच्या तोंडाचा. कोण जवळ येऊ नका, ही काय रीत झाली? तुझ्या तोंडाला तोंड लावायचं काय कारण का? तर मग कसा बोलतोय ह्यो बघा की. काय बघायचं आणि लांबन वास येतोय की? वास येतोय. अहो, वास यायचाच की. तो तुमच्या नाकात बसलाय का? नाकात बसलाय? वय, जीवाला विचारून बघा की आपल्या. काय लागलाय त्याच्या दादाला? समजत चावडी घाणाया लागली, भापकारा याय लागलाय. ते काय आता सुदित आहे म्हणून त्याला विचारता वय? ते सुदित नाही, सरळ बोल ना. सरकार, आता काय वाकड बोललो? कुठं आहे गाडाव? हे काय बाहेर उभंच आहे की? गाडाव हाय, हार तयार केलाय, गुलाल आणलाय, सगळं तयार आहे बघा. हुकुमाची वाट बघायला लागलोय. चला आता. साक्षी नाही, पुरावा नाही आणि गाडवावर बसू तर मग अन्याय झाला म्हणायचा ह्यो. खूप दरवळल्या गत तोंडाचा भपकारा यायला लागलाय आणि साक्षी पुरावा नाही वय. खुळ्या,
तू बोलतोस ह्यो पुरावा आणि ऐकणार साक्षी आहेत की सगळं त्याला आता हिना कारणी येळ मोळायला नव उपाशी पोटनं लोक येऊन ताकड बसल्यात हवा घुसला आणि गाडवावर बसवायला पाटलांनीही हात करून संमती दिली आणि साऱ्या चावळीत झुंबड उडाली.